आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचा आमदार भाजपचाच होण्यासाठी प्रयत्न करा. आमदार सुरेश हळवणकर शिरोळ नगरपालिकेसाठी सतर्क रहा. हिंदूराव शेळके. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार आमदार झाला पाहिजे यासाठी आजपासून कामाला लागा, असा आदेश औरवड येथे बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात भाजपचे राज्य कार्यकारिणी सचिव आमदार सुरेश हळवणकर यांनी दिला. शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे बूथ प्रमुखांची बैठक भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी आयोजित केली होती. बैठकीला तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्तीस्थळ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, ओबीसी, मागास, आर्थिक दुर्बल, अल्पसंख्याक, अपंग, युवक आदी सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी मार्गदर्शन केलं. आमदार सुरेश हळवणकर यांनी यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार उभा करणाऱ्यांनी तो आमदार झाला पाहिजे यासाठी ताकदीने प्रयत्न करा. संघटन वाढवा, लोकसंग्रह वाढवा, घराघरात जा, सरकारी योजनांचा लाभ द्या, असं आवाहन त्यांनी केलं. तर हिंदूराव शेळके यांनी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करा असं सांगितलं. यावेळी अनिल कुमार यादव, अनिल कांबळे, विलास रानडे, महेश देवताळे, मिलिंद भिडे, मुकुंद पुजारी, पोपट पुजारी, मल्लू खोत, रवी माने, लक्ष्मण जगताप, इरफान बहादूर, लियाकत पटेल, आशिष कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. नानकर न्यूज साठी औरवाडहून मोहन जमादार. शिरोळच्या महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. शिरोळची नगरपालिका